ऐका ऐका ऐका, जीवनाचे आहेत तीन घटक, बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. बालपण तर खेळण्यात गेलं, तरुणपण तर आपण खूप मस्ती केली आणि शेवटी आलो म्हातारपण. त्यामध्ये तर आपण गोळ्या औषधांचा यूज, गोळ्या औषधं घालली. चला तर पाहूया, एका घरात सहा जण राहत असतात. त्यांच्यामध्ये राणी आणि रोहन जे की लॉचा अभ्यास करत असतात, त्यांच्यासोबत त्यांचे आई वडील आणि आजी आजोबा आनंदाने राहत असतात. रोहन राणी कुठं गेले, आवरला नाही तुम्ही? अरे आई तू कसं काय विसरली, आज किती इम्पॉर्टंट दिवस आहे म्हणून सरकारी सुट्टी आहे. पण का बरं आई, आज इलेक्शन आहे, आपल्याला मतदानासाठी जायचं आहे आज. अरे हो, तुमच्या बाबांनी सांगितलं होतं मला, पण मी ना विसरलेस. मी आताच आपल्या सगळ्यांचे इलेक्शन कार्ड काढून ठेवतो. आजोबा आजी, आज आपलं तुमचं इलेक्शन कार्ड कुठे आहे? आपल्याला मतदानासाठी जायचं आहे. अरे ते सुनबाईने कुठे ठेवलंय काय माहिती. अरे बाळा, ते मतदान केंद्र तर खूप लांब आहे, माझे तर पाय दुखतात, मी एवढ्या लांब कसं जाणार. अरे हो बरोबर म्हणताय, ते त्यांचे गुडघे दुखते आणि मलाही गर्दीत गेल्यावर खूप त्रास होतो. आजी आजोबा तुम्ही टेन्शन घेऊ नका, गव्हर्नमेंटनी वयस्कर मतदारासाठी खूप साऱ्या सुविधा केल्या आहेत. आणि तुमच्यासाठी तिथे व्हीलचेअर पण आहे. आणि मतदार केंद्र हे ग्राउंड फ्लोअर आहे, जेणेकरून तुम्हाला काही परेशानी होणार नाही. आणि तिथे मेडिकल फॅसिलिटी पण अवेलेबल आहे. आणि तुमच्यासाठी एक वेगळी रांग, जेणेकरून तुम्हाला काही परेशानी होणार नाही आणि तुम्हाला खाण्यापिण्याची पण सुविधा आहे. अरे वा मस्त आहे. पण बेटा ती तिथे आता ती नवीन मशीन होती ना, ती मला काही कळतच नाही. अगं त्याला EVM मशीन म्हणतात, पण बाळा ती तर आम्हाला कळत नाही. बाबा तिथं एक स्वयंसेवक असतो जो की तुम्हाला सगळी माहिती देतो. कुणी आहे का घरात? हो या ना. नमस्कार, आम्ही इलेक्शन कमिशन मधून आलेलो आहे. मी आता तुमची गोष्ट ऐकली, जसं तुम्ही आता म्हणत आहे त्याचप्रमाणे भारतामध्ये सुद्धा 31,000 जास्त वयोवृद्ध लोक राहतात. आणि यामुळेच निर्वाचन आयोग यांनी 85 वर्षापेक्षा जास्त असलेल्या वयोवृद्ध मतदारांकरिता खूप साऱ्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि इतकंच नाही तर दिव्यांग व्यक्तीसाठी ते घरातूनच वोट करू शकतील आणि दृश्यताहीन व्यक्तींसाठी वेगळी लेन्स सीट पण प्रदान केलेली आहे. आणि एवढेच नाही तर फॉर्म डीच्या माध्यमाने पोस्टल बॅलेट बॉक्सच्या मदतीने जे वयोवृद्ध आहे आणि जे दिव्यांग आहे ते घरी बसल्या वोटिंग करू शकता. तू त्यांना फक्त फॉर्म 12D हा ऑनलाईन फिल करायचा आहे आणि मतदान अधिकारी येऊन तुमचं मतदान घेतील आणि ते मतदान पूर्णपणे गुप्त राहील. यासाठी आपण आपल्याला आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. तुम्हाला कळालं का आजी आजोबा? हो हो कळालं. जसं तुम्ही तर खूप एज्युकेटेड फॅमिली मधून आहात, परंतु असे खूप गावातले खूप काही लोक आहेत ज्यांना या सरकारी योजनेबद्दल काहीच माहिती नाहीये, त्यामुळे आपल्याला त्यांना याबद्दल सांगावं लागेल. हो मॅडम तुम्ही बरोबर बोलल्या, मी आताच माझ्या मित्रांना फोन करतो आणि गावाकडे सगळ्यांना मतदान करायला सांगतो. अवश्य. नमस्कार सर्वांना, 13 मे रोजी आपल्या संभाजीनगरमध्ये मतदान होणार आहे, तर त्यावेळेस आपले खूप सारे कारण असतात, जसं की पाऊस आहे, ऊन आहे, मी वयोवृद्ध आहे, आमच्या घरी लहान मुलं आहे, त्यामुळे आम्हाला जाता येणार नाही. पण ह्यावेळेस इलेक्शन कमिशनने ह्या संपूर्ण गोष्टींची खबरदारी घेतली आहे. त्यांनी ह्यावेळेस जे वयोवृद्ध आहेत त्यांच्यासाठी येण्या जाण्याची सोय, तिथे रॅम्प तसेच व्हीलचेअरची सोयसुद्धा केली आहे. नंतर ज्यांच्या घरी लहान मुलं आहे तिथे त्यांना सांभाळण्यासाठी अधिकारी पण उपलब्ध असणार आहे. तिथे खाण्याची पिण्याची सर्व प्रकारे सोय केली आहे. आणि तुम्ही असं पण नाही म्हणू शकत की माझ्या गोळ्या वगैरेचा टाईम हुकेल वगैरे, कारण की तिथे जे वयोवृद्ध आहे त्यांच्यासाठी एक वेगळी कतार असेल, त्यामुळे त्यांचं मतदान लवकर होईल. त्यामुळे प्लीज ह्यावेळेस आवर्जून आपण सर्वांनी मतदान केलं पाहिजे. लोकतंत्र की सुनो पुकार, लोकतंत्र की सुनो पुकार, मत खोना अपना मत अधिकार, मत खोना अपना मत अधिकार. तारीख 13, तारीख 13, मतदान मेरा, मतदान मेरा.